आज कोणची रेसिपी बनवायची सुचत नसेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर बनवा. त्यासाठी एक कच्चा बटाटा सालं काढून खिसून घ्यायचा आहे, थोडासा जाडसर. उभा पातळसर चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं टमाटं, त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. जर अजून काही भाज्या घरामध्ये असतील त्याही घातल्यात तरीही चालेल. आणि हे टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये कुटलेली लाल मिरची चवीनुसार टाका आणि थोडा थोडा करत यामध्ये रवा घालायचा आहे. रवा घालताना एकदाच नाही घालायचा, तर थोडा थोडा करायचा. फक्त बटाट्याला याला सगळ्याला कोटिंग झालं पाहिजे इथपर्यंतच हा रवा घालायचा आहे. आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणीसुद्धा घालायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने भिजवायचं आहे. तर एक छोटी वाटी या ठिकाणी रवा हा लागलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकलेलं आहे. तर या ठिकाणी हे तयार आहे बिना इनो, सोडा, दही काहीही न वापरता. आता थोड्या वेळासाठी झाकण ठेवून मुरू द्यायचं, फक्त 2 मिनटं. तर या ठिकाणी छान असं मुरलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. तवा पॅन काहीही तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आपण हे उचलून त्यावर ठेवून अलगत असं हे थापून घ्यायचं. आता थापताना एकदम जाडसर असं थापायचं नाही, थोडंसं पातळसर थापायचं आहे, म्हणजे पटकन असं हे होईल सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने मी हे थापून घेणार आहे. आता थापल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक ते मीडियम ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवून वरची सरफेस सुकेपर्यंत हे होऊ द्यायचं आहे. आता त्यावर जे तेल टाकणार आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे पहा पूर्ण वरची सरफेस सुकल्यानंतरच आपण हे अलगत असं उलथून घ्यायचं आहे. आता उलट पुलट करून दोन्ही बाजूने मस्त खमंग असं हे भाजून घ्यायचं, थोडं थोडं तेल टाकून. ज्यांना बटाटे आवडतील त्यांना ही रेसिपी जरूर आवडेल, इतकी मस्त, चविष्ट, बनवायला सोपी आणि झटपट होणारी आहे. जर घरामध्ये अजून भाज्या जास्त असतील त्याही घातल्या तरीही चालेल. हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं असलं पाहिजे. तर या ठिकाणी सर्व बनून झालेले आहे. तर दिसायला तर खूप मस्त दिसत आहे, कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. आता वरून कुरकुरीत आणि मग आतमध्ये हलकंसं असं सॉफ्ट झालेलं आहे. खाण्यासाठी तर खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे. आता तुम्ही कोणत्याही सॉससोबत, चटणीसोबत ही रेसिपी खाऊ शकता आणि अशी जरी खाल्ली तरी खूप मस्त चविष्ट अशी ही रेसिपी लागते. तर आतमध्येही पहा खूपच मस्त असं हे बटाट्याची रेसिपी झालेली आहे. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, घाई गडबडी सकाळी सायंकाळी कधीही बनू शकता. खूप चविष्ट ही झालेली आहे. तर कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली असेल तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.